लेटेस्ट अपडेट्स और ताज्या खबरों के लिए टी व्ही वर इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत आपल्या इथल्या तरुण पिढीला एक नवीन दिशा मिळावी त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने फॉर्च्यून फाउंडेशनची स्थापना झाली आणि त्या उद्देशाच्या अनुरूप उत्तम आणि चांगलं काम पण झालेलं आहे आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे गरीबी भुखमरी आणि बेरोजगारी गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्म आणि भाषा नसते आज आपल्या आजूबाजूला ज्या समस्या आपण बघतो आहे त्या समस्येचं कारण गरीबी भुकमरी आणि बेरोजगारीत आहे जर रोजगार मिळाला तर बेरोजगारी दूर होईल गरीबी दूर होईल आणि सन्मानाने सगळ्यांना जगता येईल आज आपण महात्मा गांधींचं सगळ्यांचं स्मरण करतो आहे कारण स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्ष आता आपण यशस्वीपणे साजरी करणार आहोत त्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळ्या आपल्या देशभक्तांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आणि राष्ट्रीय नेत्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून देण्याकरता प्रयत्न केला आणि त्यांनी इंग्रजांच्या बलदंड सत्तेच्या विरुद्ध संघर्ष पण केला लोकमान्य टिळक असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील नेताजी सुभाषचंद्र बोस असतील शहीद भगतसिंग असतील किंवा महात्मा गांधी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली चळवळीने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या सगळ्यांची कुर्बानी बलिदान समर्पण आपण कधी विसरू शकत नाही पण हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे याचं रूपांतर सुराज्यात करायचं असेल ते आहे सुराज्य म्हणजे काय आणि रामराज्य म्हणजे काय याचा अर्थ आपल्या समजून घेण्याची आवश्यकता हो आहे गांधीजींनी सुराज्याला रामराज्य म्हटलं होतं आदर्श राज्य म्हणून आणि आपण त्याला आता शिवशाही म्हणतो कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं आद्य दैवत आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुतजनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हे ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या सांस्कृतिक इतिहासामध्ये राजा कसा असावा पिता कसा असावा पुत्र कसा असावा किंबवना पती कसा असावा सर्व बाबतीतलं आदर्श ज्यांनी आपल्या व्यवहारातून आपल्या कर्तृत्वातून आपल्या इतिहासातून ज्यांनी आपल्यासमोर मांडला ते प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत आणि म्हणून महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की आम्हाला प्रभू रामचंद्रांसारखं रामराज्य निर्माण करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखी शिवशाही निर्माण करायची आहे आणि या दोन्हीचा भावार्थ एकच आहे की आम्हाला स्वराज्य मिळालं आहे सुराज्य निर्माण करायचं आहे आणि हे सुराज्य कसं असेल तर हे सुराज्य जे आहे हे खऱ्या अर्थाने गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्यांचं कल्याण करणारं असेल गरीब माणसाला न्याय देणारं असेल तरुण मुलाच्या हाताला काम देणारं असेल आणि प्रत्येकाला रोटी कपडा आणि मकान देणारं राहील अशा प्रकारचं एक सस्टेनेबल ग्रोथ व्हावी म्हणून गांधीजींनी आपल्या आर्थिक विचारात सांगितलं की प्रॉडक्शन विथ द मासेस नंबर ऑफ पीपल मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल हे त्यांच्या अर्थशास्त्राचा सगळ्यात मोठं दोतक होता आज आपल्याला खऱ्या अर्थाने हे काम करायचं आहे आणि हे काम करण्याकरता आपल्याला तरुण मुलाला विजन द्यायची आहे दृष्टी द्यायची आहे खरं म्हणजे हे काम खूप मोठं आहे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जर आपण चांगलं काम केलं त्या ठिकाणी आपण चांगल राम रामराज्य जर प्रस्थापित केलं तर देशात रामराज्य प्रस्थापित होणार आहे दयाशंकर तिवारींनी आता महानगरपालिकेत रामराज्य स्थापन करायचं ठरवलं आहे तर मुक्त व्यवस विकासभिमुख लोकांना त्रास न होणारं प्रशासन स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर प्रदूषणमुक्त नागपूर आणि त्या नागपूरमधून ऐतिहास संस्कृतीचं जतन करून दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या प्रगती आणि विकास करणं हेच प्रयत्न करणं म्हणजेच नागपुरात रामराज्याची स्थापना करणं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नावर आपण काम करतो आहे आणि म्हणून भाषण देऊन काही होणार नाही प्रत्यक्ष कृतीमध्ये काम केलं पाहिजे मी नेहमी आपल्या आमदारांना कार्यकर्त्यांना सांगतो की आपण जर बोलत असू त्याच्या प्रफोर्शनमध्ये आपण दहा पटीने प्रत्यक्षात जर काम करू असू तर आपल्या बोलण्याला अर्थ प्राप्त होणार आहे केवळ आपण बोलण्याचं आणि भाषण देण्याचं काम करू नये प्रत्यक्षात कृती मात्र आपण काही करणार नाही तर आपल्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या फॉर्च्यून फाउंडेशनने विशेषतः प्लेसमेंटच्या बाबतीत उत्तम काम केलेलं आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार पण मिळालेला आहे मी पण नेहमी विचार करतो की नागपूरच्या जनतेने मला निवडून दिलं या जनतेकरता मी काय केलं किती रोजगार मिळाले आणि म्हणून मी त्याचं कालच जयप्रकाश गुप्ताजींबरोबर बोलत होतो ते आता खादी ग्रामोद्योग कमिशनवर सेंट्रल बॉडीत मोठी जागा आहे त्याच्यावर सदस्य मिळून गेलेले आहे तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही अभ्यास करा की गेल्या पाच सहा वर्षामध्ये आपल्या हातात संधी आल्यानंतर आपण नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रात किती रोजगार निर्माण केलेले आहेत उदाहरणार्थ पहिलं काम म्हणजे मिहानमध्ये आपण जवळपास मला म्हणलेकर आता आजारी होते अजून दैन्य झाले पण त्यांनी फॅक्टरी वाईज जी लिस्ट दिली त्याच्याप्रमाणे जवळपास छप्पन हजार आठशे लोकांना आपण रोजगार दिलेला आहे मिहानमध्ये त्याच्यानंतर आपण नागपूर शहरामध्ये रोजगार मेट्रोच्या माध्यमातून दहा हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे त्याचबरोबर आपण नागपूर शहरामध्ये सिम्बॉसिस आणलं एम्स आणलं नंतर आपल्या इथे आपण मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं कॉलेज आणलं लॉ स्कूल आणले इंजिनिअरिंग कॉलेज आणले देवेंद्रजींनी त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्याला मोठं सहकार्य केलं अनेक गोष्टी आपण केल्या आणि या सगळ्या गोष्टींमधून आपण या नागपूर शहरातल्या जिल्ह्यातल्या तरुण मुलाच्या आताला रोजगार देण्याचा प्रयत्न केला आता एम आय डी सी हिंगणामध्ये किती रोजगार मिळाले बोटीबोरीमध्ये किती मिळाले या सगळ्याचा सखोल अभ्यास करून कोणत्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्यासंबंधीचं प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट करण्याची आवश्यकता आहे आज मला आनंद आहे आपण ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना मांडली त्या संकल्पनामध्ये आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आलो आहे आणि आपल्या फर्स्ट फेजमध्ये कमीत कमी पन्नास मेट्रो आणि सेकंड फेजमध्ये अजून पन्नास मेट्रो अशा शंभर मेट्रो आपण सुरू करणार आहोत एक मेट्रो जी, आये ती कमी कमी जी आहे ती कमीत कमी त्यांनी चाळीस कोटीची किंमत सांगितली आहे आपण त्यांच्याशी निगोशिएट करतो आहे पण जरी छत्तीस कोटी जरी धरलं की तरी याची किंमत जर श आपण पन्नास मेट्रोची काढली तर ही कमीत कमी याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती छत्तीसशे कोटी रुपयाची होणार आहे आणि या छत्तीसशे कोटी रुपयातून नागपूर शहरात आणि विदर्भात कमीत कमी तीस हजार तरुण मुलांच्या हाताला काम मिळणार आहे एकीकडे आपण तरुणांना रोजगार देणार आहोत दुसरीकडे नागपूर ते अमरावती नागपूर ते छिनवाडा नागपूर ते बैतूल नागपूर ते रामटेक नागपूर ते गोंदिया नागपूर ते चंद्रपूर आणि नागपूर ते वडसा या संपूर्ण पूर्व विदर्भातल्या जवळपास आणि पश्चिम विदर्भातलं अमरावती कव्हर करून आपण नागपूर ते अमरावती हे अंतर केवळ एक तास वीस मिनटात जाता येईल अशी व्यवस्था करणार आहे प्रत्येक स्टेशनवर थापणारी मेट्रो आहे आणि मी जसं सुरेश भट सभागृह बघताना एक एक खिळ्याकडे लक्ष घातलं की ते कसं काम होत आहे तसं मी आता याच्यातही लक्ष घालून ठरवलं की ही मेट्रो एवढी चांगली झाली पाहिजे की इकॉनॉमिक क्लास आणि बिझनेस क्लास दोन आहे चार डब्बे इकॉनॉमिक क्लास आहे दोन डब्बे बिझनेस क्लास आहे आणि त्याच्यामध्ये गाडीमध्ये रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यात प्रत्येक इकॉनॉमिक लॉसमधल्याही माणसाला टेलिव्हिजन बघता येईल म्युझिक सिस्टीमचा आनंद घेता येईल आणि त्याला झोपून जाता येईल आणि त्याचं नागपूर अमरावती किंवा नागपूर गोंदियाचं तिकीट एस टी ट्रान्सपोर्टचं तिकीट जेवढं राहील तेवढं राहील म्हणजे एवढ्या कमी पैशात अर्ध्या वेळात एवढी चांगली सोय जनतेला मिळणार म्हणजे जनतेचा फायदा आपल्या लोकांना रोजगार मेट्रो हे चालवणार त्यांना दोन पैसे मिळणार आणि या भागातल्या पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्या बंद झाल्यामुळे रेल्वेच्या गाट्यात कमी होणार म्हणजे सगळ्याचीच विन विन वी सिच्युएशन आहे आणि त्याचबरोबर आपण विचार केला की दोन डबे मालगाडीचे राहतील या भागातलं दूध असतील संत्र फं फूल सब्जी सगळं जे मटेरियल आहे ते एक तासात इकडनं तिकडे औषधाच्या बॅग्स असतील काय असतील सगळ्या जातील आणि त्याचं बुकिंग प्रायव्हेट लोक करतील त्यांनाही रोजगार मिळेल आणि त्यातून हे सगळं सामान आपण इकडनं तिकडे नेण्याचं काम करू म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण रोजगार कसा निर्माण होईल असा विचार करतो आहे आणि म्हणून आज खादी ग्रामोद्योगच्या वतीने माझी अनिल सोलेंना विनंती आहे की तुम्ही खोलात जाऊन थोडा अजून जास्त डिटेलमध्ये काम करा अनिलजींचा स्वभाव खोलात जाण्याचा थोडा कमी आहे खोलात जाण्याची याच्याकरता आवश्यकता आहे की त्याशिवाय हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही त्याकरता आता आपण ठरवलं आहे की जसं प्रत्येक खेड्यात मी ठरवलं आहे की दोन उद्योग सुरू करायचे त्यातले दोन उद्योग आपण सुरू केले एक पाचगाव म्हणून जे गाव मी दत्तक घेतलं त्या गावामध्ये चिंध्यांपासून कार्पेट तयार करायचा एक एक कारखाना सुरू झाला तीस महिलांना सध्या ट्रेनिंग सुरू आहे तीनशे महिलांनी आतापर्यंत घेतला आहे पंचवीस हजार रुपयाचा एक मांगठा आहे चाळीस हजार रुपयात एक महिला आपल्या घरी हा उद्योग सुरू करू शकते आता या उद्योगामध्ये असं आहे की त्याच्यामधून जो गालीचा तयार होतो आहे जो कार्पेट तयार होत आहे त्याची किंमत चारशे रुपये मी जेव्हा लोकांना विचारलं कोणी तीन हजार कोणी चार हजार कोणी पाच हजार किंमत सांगितली पण आपण चारशे रुपयाचा पाचशे रुपयात देतो आहे आणि या पाचशे रुपयात दिल्यामुळे त्याला एवढी मागणी आहे की आता तयारच होत मी पूर्णच हो करू शकत नाही तर मी आता ठरवलं आहे की असे पाच उद्योग एक बेला आमचा साखर कारखाना तिथे एक विशेषतः वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा कारखान्याचा जाव जे आहे तिथे आणि चौथं देवाडा जिथे तुमसरजवळ आहे तिथे तिन्ही ठिकाणी आणि त्याचबरोबर धापेवाडा उमरेडजवळ आमचं सॉल्वेंट प्लांट आहे तिथे आणि पॉवर प्रोजेक्ट आहे हुईजवळ तिथे अशा सहा ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन संस्था स्थापन करून तिथे हा तीस महिलांना ट्रेनिंग देणारा कोर्स सुरू करायचा आणि त्या महिलांना कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये महिना मिळेल अशी व्यवस्था करणारा रोजगार द्यायचा अशाच प्रकारचा उद्योग दुसरा जो होता तो म्हणजे आपण शेणापासून पेंट तयार केले आता इतकी गर्दी आहे की सध्या जयपूरच्या इन्स्टिट्यूटमध्ये हजारो लोकांनी नावं नोंदवली आहे तिथला कुमारप्पा इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग आहे आणि सात दिवसाच्या ट्रेनिंगला पाच हजार रुपयाची फी आहे आपण शेणापासून जो ऑइल पेंट एनॅमल पेंट आणि डिस्टेम्पर तयार केला आहे तो एवढा उत्तम आहे की आपल्या इथे मार्केटमध्ये जो पेंट मिळतो त्याच्यापेक्षा पन्नास टक्के स्वस्त आहे आणि जगातल्या लॅबॉरेटरीने सर्टिफाय केलेला आहे की या केमिकल पेंटमध्ये जे नाही आहे ते आठ फीचर्स त्या पेंटमध्ये आहे आणि ज्यात वास लागत नाही बुरशी चढत नाही कारण आपल्याला माहीत आहे शेणाचा उपयोग आपण आपल्या घरी कसा करतो आपल्या यज्ञ करायच्या आधी शेणाने साफ करतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत आणि म्हणून मेहरबानी म्हणून हा पेंट विकत घ्या हे म्हणायची आपल्याला गरज नाही आहे आता मी मोठमोठ्या घरात बिल्डिंगला देखील हा पेंट लावायला लोकांना सांगितलं लोकं वापरून राहिलेल्या आहेत आणि म्हणून या पेंटची माझ्या मनात आहे की पाच रुपये किलो शेण आता प्रत्येकाकडे खेड्यात चार पाच जनावरं आहेत तर पाचशे रुपयाचं शेण जर रोज त्यांनी विकलं तर महिन्याला पंधरा हजार रुपयाचं शेण विकलं तर कशाला कोणी आत्महत्या करणार आहे आणि गोमूत्र आणि ह्युमन युरिन आणि केसं गाईचे मशीचे माणसाचे सगळ्यांचे मिळून त्याच्यातून ॲम्युनो ॲसिड तयार केलं तर आज गावामध्ये याच्यातूनच आपण करोड रुपये कमवू शकतो प्रत्येक गावात असे दोन उद्योग तरी कमीत कमी व्हावे असं वाटतं तिसरं माझी अनिलजींना विनंती आहे की आता आम्ही आमच्या स्फूर्ती योजनेमधून सु क्लस्टर्स तयार केले आहेत इतकी सुंदर योजना आहे पण तुमच्यापैकी प्रत्येकाला कोणाला तरी त्यात रस घालावा लागेल बोटाने मलम लावून काही कामं होत नाही ह्याच्यात खोलात जाऊन त्याच्यात जेव्हा समरस होऊ आणि मग स्वतः काम करू तेव्हा यश मिळणार आहे आपल्या बहुसंख्य लोकांचा स्वभाव असा असतो की बोटाने मलम लावण्याचा असतो त्यामुळे ते, ते वरवरतून काम करतात त्यामुळे खोलात न गेल्यामुळे मग ते यश मिळत नाही त्यामुळे आता आपल्याला सोलरचा चरखा जो आहे तो प्रत्येक घरात झोपडपट्टीत टेक टाकला आणि त्याच्यात दोन एक सोलर पॅनल लावलं आणि दोन सोलर चरखे दिले तर प्रत्येक महिला सात ते आठ हजार रुपये मना कमवू शकते आणि अशा प्रकारचे क्लस्टर आपण तयार करून ते सूत तयार केलं तर त्याच्याहून एवढ्या सुंदर साड्या तयार झाल्या कपडे तयार झाले आहेत की आपण जे तुम्ही सगळ्यांनी जेवढे कपडे घातलेले आहेत त्यापेक्षा चांगले कपडे आज सोलर चरख्यावरून तयार झाले आहेत मी आपल्या वर्धेच्या साड्या आणल्यात आणि त्या इतक्या सुंदर आहेत त्याच्यावर आपल्या ऑर्गॅनिक कलर जे आहेत जे निरनिळ्या वनस्पतीचे भाज्यांचे कलर तयार केले आणि पानं निर्णाळे तोडून ते पानं ठेवले आणि त्याच्यावर साडीवर प्रिंट केला आहे ती एक एक साडी इतकी सुंदर आहे की मध्ये मी हिंदुस्तान टाईम्सच्या मालक ते बिर्लाजींची मुलगी आहे शोभा भरती आहे त्यांना दिली त्यांनी एवढा मोठा एस एम एस मला केला एवढा त्यांना इतकी सुंदर साडी त्यामुळे त्याच्यातून आपल्या इथे हँडलूम हँडिक्राफ्ट अनेक कला आहेत अने आणि आता जयप्रकाशजींना मी सांगितलं की तुम्ही विदर्भात आणि नागपूर जिल्ह्यात आणि अनिलजीसारखे लोक यांना सगळ्या योजना समजावून सांगा आज आपल्या इथे एम एस ई आहे हँडलूम हँडू हँडीक्राफ्ट आहे माझ्या डोक्यात आहे की या हँडलूममध्ये काम करणाऱ्या लोकांचं आपण प्रदर्शन भरवू अनिलजी तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कुंभार समाज आहे आपण कुंभार समाजाला नागपुरात ते पॉटव्हील दिले अनेक प्रकार त्यांनी अनेक प्रकारच्या वस्तू तयार करायला लागल्या भद्रावतीला जे टेराकोटा होतं लाल माती ज्याच्यात चंद्रपूर गडचिरोळे काम सुरू आहे तिथे मी मत्ता जवळपास बारा कोटी दिल्या आहेत आणि देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात चांगलं असं मोठं तिथे वस्तू तयार करणं टेराकोटाचं काम आपण भद्रावतीला सुरू करतो आहे केवळ बरण्या नाही त्याचे फ्लॉवर पॉट अनेक गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या इथे लाकडात काम करण्यासारखं आहे आपल्या इथे अनेक प्रकारचं जूटवर किंवा बाकीच्यात काम नाही आहे पण अनेक क्षेत्रामध्ये आपल्या इथल्या लोकांना जसं प्लेसमेंट ठेवून रोजगार मिळतो तसं स्वयंरोजगार म्हणून उद्योगाच्या मा मार्फत आणि कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जंगल क्षेत्रामध्ये कसं करता येईल आज मला काल मी मध्ये याला गेलो होतो कर्माझरीला त्याच्या आधी ताडोबाला गेलो होतो तिथे वाघ बघण्याकरता जगातून लोकं येतात किती रिसॉर्ट्स तयार झाले आहेत किती गाड्या आहेत किती रेस्टॉरंट आहेत किती वेटर्स आहेत किती शेफ आहेत किती मोठं काम त्यांना मिळालेलं आहे आणि तिथे अग्रवाल म्हणून आहेत त्यांच्या याच्यातून त्यांनी गोट्यापासून वस्तू तयार केल्या फार चांगलं काम आहे त्यांचं आपल्या सुभाष अग्रवालजीचे ते चिरंजीव आहेत त्यांनी स्वतः लाकडाच्या याच्यात खूप मोठं काम केलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा ॲक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करणं त्यांचं मार्केटिंग करण्याकरता मदत करणं आणि त्या लोकांना विविध योजनेच्या खाली स्वयंरोजगार निर्माण करण्याकरता त्यांना इनिशिटिव्ह मदत करणं हे सगळं जर एकावेळी झालं तर फॉर्च्युन फाउंडेशनचं पूर्ण उद्दिष्ट पूर्ण होणार आहे मी आता ठरवलेलं आहे की आपण सगळेजणं कारण नागपूर सा खासदार म्हणून माझ्या क्षेत्रात तुम्ही सगळेजणं येतातच नागपूर जिल्हा नाही आहेत पण या क्षेत्रामधून कमीत कमी एक लाख पाच वर्षामध्ये रोजगार द्यावा असं मी म्हटलं होतं मला माहिती नाही आता मी ते सगळा अनिलजींनी यात पुढाकार घ्यावा एका एका सिम्बॉसिसपासून आपण किती लोकांना रोजगार दिला आपण एक छोटे छोटे प्रोजेक्ट जे नागपुरात आणले आहेत आता एक म्युझिकल फाउंटेन सुरू करणार आहे या एका म्युझिकल फाउंटेनमधून आम्ही पाच हजार लोकांना रोजगार देणार आहे कारण त्या ठिकाणी मोठं पार्किंग प्लेस त्याच्यावर फूड प्लाझा आणि रोज चार हजार येणार सिक्युरिटी लागणार बंदोबस्त लागणार माणसं लागणार हे ऑपरेशन होणार याच्यातूनच इकॉनॉमी मल्टिप्लाय होते आहे आणि म्हणून छोट्या छोट्या कामामधून कुठे गरज आहे कुठे मार्केटिंगची गरज आहे कुठे लोकांना रिस्पॉन्स मिळू शकतो कोणतं प्रॉडक्ट आहे त्याची क्वालिटी कशी चांगली केली पाहिजे त्याचं रॉ मटेरियल कसं स्वस्त मिळालं पाहिजे आणि त्याचं स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग प्रत्येकाला कसं मिळालं पाहिजे याचं अध्ययन करून ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे हे चोवीस तास करण्यासारखं काम आहे हे महोत्सवासारखं काम नाही आहे की आपण एक आठ दिवस पंधरा दिवस खासदार क्रीडा महोत्सव केला खासदार सांस्कृतिक महोत्सव केला हे तेही महत्त्वाचे आहेत पण हे लाँग टर्म परमनंट काम आहे आणि म्हणून याचं मूल्यांकन तेव्हाच होणार की जेव्हा आपल्या सगळ्या प्रयत्नांमधून आपण लाखो लोकांना रोजगार देणार त्यांची गरिबी भुखमरी आणि बेरोजगारी दूर करणार आणि प्रामाणिक आणि सनश्शीर मार्गाने आपण त्यांना जीवन जगण्याचा मार्ग दाखवणार यातून नक्कीच हे यशस्वी होणार आहे मला आनंद आहे की फॉर्च्युन फाउंडेशननी आज उत्तम पुढाकार घेऊन सात वर्षामध्ये अनिलजींच्या नेतृत्वाखाली पन्नास हजारच्या वर युवक युवती यात सहभागी होतात आणि शंभरच्या वर देशातल्या विविध इंडस्ट्री उद्योगामध्ये त्यांनी रोजगार देण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे एक शेवटचा एक मुद्दा अजून महत्त्वाचा आहे की आपल्या इथे आपण प्रयत्न करून मिहान प्रकल्प आणला पण या प्रकल्पात मोठे मोठे उद्योग आले पाहिजे यामध्ये डोसाल्ट नावाची कंपनी आली आहे ती कंपनी फाल्कन नावाचं जेट तयार करते आणि राफेल नावाचं जे आपल्या डेफरेन्सनी घेतलं ते विमान तयार करत आहे दोन हजार बावीसपर्यंत ते राफेल विमान नागपुरात तयार करणार आहे आणि फॉल्कन अकरा सीटर पण तयार करणार आहे त्याच्या अनुषंगाने आज आपल्या इथे टाल नावाची कंपनी आहे ती बोईंग आणि एअरबसचे जवळपास अकराशे छोटे मोठे पार्ट्स तयार करतात आता याच्यानंतर आपण एक एम आर ओ आणला एअर इंडियाचा तो आता सुरू आहे जरा व्यवस्थित आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा समाधानकारक नाही आहे पण त्याच्यात बाजूला तर प्रफुल्ल पटेलांच्या मुलांनी एक नवीन एम आर ओ सुरू केलेला आहे आणि इंडिगोचे सगळी विमानं ही आता सर्व्हिसिंग करता इंडिगो आणि स्पाइस जेटची नागपुरात येणार आहे आणि म्हणून त्याची मोठी कॅपॅसिटी आहे तर आपल्या इथे या उद्योगाकरता ॲव्हिएशनच्या उद्योगाकरता आपल्याला ट्रेनिंग देण्याकरता तिथले एक्सपर्ट बोलवून येणाऱ्या काळामध्ये नागपुरात ही डेव्हलपमेंट ॲव्हिएशनच्या क्षेत्रात सुरू आहे तेव्हा या सगळ्या मुलांना रोजगार देण्याकरता त्यांना कॉर्डिनेट करून आपण काम करू शकतो का सुधाकर कोळेच्या ओळखीचे आहेत ते उमरेड रोडवर विहिरगावच्या बदल ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे मी तिथे दोनदा गेलो होतो एवढी सुंदर लॅबॉरेटरी आहे त्या तिथे त्यांची ती सून आहे मुलगी हुशार आहे तिने डोसाल्टवाल्यांबरोबर जॉईंट व्हेंचर केलं आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक्सवर ॲव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्सवर आणि त्याच्यावर इतकं मोठं काम केलं की ते आता डोसाळला लागणारी माणसं आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून तयार करून राहिली आहेत माझी आता रामदेव बाबा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये टाटा मोटर मोठं प्रोजेक्ट टाकत आहे आणि शंभर कोटीचं आहे आणि इलेक्ट्रिक कारवरचं आहे आणि त्यांना मी एम एस एम इथून टेक्नॉलॉजी सेंटर म्हणून तीस चाळीस कोटी रुपयाची मदत मी पण करणार आहे की नागपूरमधल्या सगळ्या तरुण मुलांना इलेक्ट्रिक व्हेकलचं ट्रेनिंग आणि ज्ञान इथे मिळेल एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आज लिथियम बॅटरी बॅटरीमध्ये संशोधन सुरू आहे आज लिथियम आयन झिंक ऑयन सोडियम आयन स्टील ऑयन अनेक प्रकारचं संशोधन सुरू आहे हायड्रोजन है। फ्युएल सेल पाण्यापासून हायड्रोन त्याच्यावरच्या याच्यावर आपण गाड्या बसेस चालवायची सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये मी स्वतः इंटरेस्ट घेतो या सगळ्या रिसर्चमध्ये आज एक्क्याऐंशी टक्के लिथियम आयन बॅटरी देशात बनलेली आहे आणि दोन वर्षाच्या आत मला विश्वास आहे की पेट्रोलियम बाईक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर पेट्रोलियम कार फोर व्हीलर आणि इलेक्ट्रिक फोर व्हीलर पेट्रोलियम आणि डिझेल बस आणि इलेक्ट्रिक बस यांची किंमत सारखी राहणार आहे आणि यामुळे इलेक्ट्रिक येणाऱ्या काळात सगळीकडे चार्जिंग स्टेशन्स लागणार आहे फ्युचर फाउंडेशन फॉर्च्युन फाउंडेशन जे आहे त्यांनी थोडं फ्युचर फॉर्च्यून फाउंडेशन नाव थोडं जोडलं पाहिजे फ्युचर या करता की फ्युचरॉलॉजी ही आपली भविष्यातली दिशा आहे आणि म्हणून फ्युचर डेव्हलपमेंट फ्युचर रिसर्च फ्युचर वर्ल्डमध्ये काय होणार आहे याचा विचार करून त्या अनुषंगाने होणारी डेव्हलपमेंट आपल्या नागपुरात कशी झाली पाहिजे आपण अगरबत्त्या आणल्या अगरबत्त्याचे युनिट सुरू केले आपण अनेक शंभर कचऱ्यापासून काम करतो आहोत पण याच्या टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन करणाऱ्या संस्था यात निरी आपल्याकडे नागपूरमध्ये आहे निरीचा उपयोग करणं आता स सिम्बॉसिस आला आपल्याकडे आता आपण टेक महिंद्राला आणतो आहे टी सी एस आपल्याकडे आहे एस सी एलवाले बारा हजार लोकांना घेणार आहेत पुढल्या पाच वर्षात चार हजार लोक जवळपास त्यांनी घेतले आहेत नंतर आपल्या इथे टी सी एस चाळीस हजार लोकांना घेणार आहे त्यामुळे नागपुरात मोठा आणि आता मिहानचंच केवळ एक ते दीड लाख लोकांची वेगळी टाउनशिप होईल एवढी मिहान विकसित होणार आहे आणि प्रत्येक मुलाला जर समजा तीस ते चाळीस हजार रुपये महिना मिळाला तर नागपूरच्या इकॉनॉमीत किती पैसे येतील किती हेअर कटिंग सलून क्युटी ब्युटी पार्लर किती रेस्टॉरंट आणि किती दुकानं चालतील किराणाची दुकानं चालतील आपली इकॉनॉमी किती मल्टिप्लाय होईल पर कॅपिटा इन्कम कसं वाढेल म्हणजे नागपूरच्या विकासाचा इंटिग्रेटेड सर्वांगीण विचार आणि या विचारामध्ये गार्डनपासून खेळाच्या मैदानापर्यंत आपल्या इथे सांस्कृतिक सभागृहापासून तर स्पोर्ट्स सगळ्या इव्हेंट्सपर्यंत रोजगारापासून तर उद्योगापर्यंत आणि स्वच्छतेपासून तर प्रदूषणमुक्तीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात का काम करण्याला वाव आहे आणि प्रत्येकाचा काही ना काही इंटरेस्ट आहे त्या प्रत्येकाला त्या क्षेत्राचं इंजिन बनवून त्या सगळ्यांनी त्या दिशेने काम केलं तर ओव्हरऑल एक इको इफेक्ट निर्माण होईल आणि त्यातून आपण नागपूरची प्रतिष्ठा आन बन आणि सन्मान सगळ्या दृष्टीने जगात पोहोचवू आणि हे करण्याकरता खरं म्हणजे अनेक क्षेत्रात काम करण्याची गरज आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी अनेक गोष्टीत इनिशिएटिव्ह घेत असून काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझी इच्छा आहे की मी जे करण्याच्या करण्यापेक्षा मी तर केलंच पाहिजे पण मी आपल्या सगळ्यांच्या मागे उभा आहे आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांमध्ये पण क्षमता आहे काल मी दयाशंकर तिवारीजींना विनंती केली की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात निमित्ताने नागपूर शहराचं वातावरण तुमच्यासारखा गुणी गुणीमाळापुरा आहे ज्याला सांस्कृतिक कार्याबद्दलचं महत्त्व माहिती आहे त्याला पैसे लागत नाही एक मोठी समिती तयार करा सर्वपक्षीय लोकं घ्या आणि नागपूरमध्ये सगळ्या गावागावात भूतभूतवर आपण मोठे मोठे कार्यक्रमाचं आयोजन मुलांच्या स्पर्धा महिलांच्या स्पर्धा आणि हा स्वातंत्र्याचा जो एक प्रकारे पंच्याहत्तर वर्षाचा जो उत्साह आहे हा आपण सर्व दूर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निवडणुकीमध्ये पोस्टर लावायची गरज नाही पडत तुम्हाला कोणाला जाऊन निवडणुकीमध्ये सावजीचं मटन खान मला होट डे हे सांगायची गरज नाही पडणार किंवा चहा पिन किंवा नाश्ता कर म्हणजे कर काही गरज नाही झालं नाश्त्या आणि सावजी खिलवायची काही कुणाले कार्यकर्त्यात पैसे कसे का खर्च करायची गरज नाही तुम्ही जर प्रत्येक माणसाला मदत केली चांगलं काम केलं तर तोच आपला तो कार्यकर्ता बनते हे फुकटाचे खायला खर्च करा ये इलेक्शन मॅनेजमेंट वगैरेची गरज नाही आहे हे मॅनेजमेंट आहे ही जर तुम्ही केली तर जात पंत धर्म भाषा न बघता समाज तुमच्या बाजूला उभा राहणार आहे आणि म्हणून लोकांना संघटित करून त्यांना उत्साहित करून त्यांना आपल्या आपल्या सगळ्या विचाराच्या कक्षेत घेण्याचा हा उत्तम संधी प्राप्त झालेली आहे आणि यातून समाजाचं भलं करू आपण समाजाची गरिबी दूर करू रोजगार निर्माण करू तर लोक आपोआप आपल्याबरोबर येणार आहेत आप त्यामुळे हेच शाश्वत कार्य आहे आणि ते करण्याकरता फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आज विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रात एक चांगलं काम सात वर्ष सातत्याने केलं याही वर्षी कोविडमुळे आपल्याला आपण भेटू शकत नाही पण तरी देखील या कार्यक्रमाचं आयोजन अनिलजींनी केलेलं आहे मनापासून माझ्या या कार्यक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर या कार्यक्रमात केवळ प्लेसमेंट नाही तर आता स्वयंरोजगार आणि त्यातही खादी ग्रामोद्योग आणि विशेषतः एम एस ईच्या सगळ्या योजना घेऊन तुम्ही यात विशेष पुढाकार घ्या आता जयप्रकाश गुप्ताजी खादी ग्रामोद्योगच्या बोर्डावर हो आहे सेंट्रलच्यात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हँडलूम हँडिक्राफ्टमध्ये मी त्यांना विनंती केली तुम्ही जरी बोर्डावर असले तरी विदर्भापुरता विचार करा नागपूर करता नागपूर जिल्ह्यापुरता विचार करा आणि हे सगळी स्थिती बदलवण्यामध्ये तुम्ही आता याच्यात पुढे येऊन सगळ्यांना मदत करा अशी विनंती त्यांना केली आहे मला विश्वास आहे की नक्कीच या कार्यक्रमाला सगळ्यांचा सहकार्य मिळेल आणि यश मिळेल मी पुन्हा एकदा आपल्या या सर्व कामाकरता मनापासून शुभेच्छा देतो आणि अनिलजींचं विशेषतः मनापासून त्यांच्या या सातत्याने सातव्या वर्षी पण ते काम करत आहेत याबद्दल अभिनंदन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा भोलानाथ सारे जयंत पाठक आणि जे जे कोणी सगळे त्यांना मदत करतात आहेत त्या ते सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा